मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे, कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे, प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे, पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात, मग त्याचं पीठ करावं लागतं, बाकी गोष्टी असतात, या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळून आला पाहिजे. सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स. तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय, आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय. 1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण. आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत, त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले. महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले, गोपीनाथराव मुंडे झाले, सूर्यभान वाडणे झाले, अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी, हर्ष अडवाणी झाले, इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं यश नाही आहे. मी अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं, पहिलं आलं किती 13 दिवसांचं, दुसरं आलं 13 महिन्याचं, नंतर आलं 4.5 वर्षाचं, नंतर परत 10 वर्ष काँग्रेस होती. गेल्या 18 वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले, चढ कमीच पाहिले, उतारच जास्ती पाहिले, पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात. यश काय, कुठे जाते यश? मिळणार, निश्चित मिळणार. ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण लागतं काय? पेशन्स. तो जर ठराव जर समजा तुमच्यात नसेल, काही नाही, गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार. आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत.
जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत. हा तर झालेच. पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ, त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना.